नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इंग्लिश विथ शिवकन्या आणि स्वयं अकॅडमी फॉर एमपीएससी यूपीएससी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा आपला लेसन आपण बघत आहात. एमपीएससीची गट क ची जी हो घातलेली परीक्षा आहे तिच्यासाठी इंग्लिश आणि मराठीची एक कम्प्लीट टेस्ट सिरीज आम्ही आणलेली आहे. ती संपूर्ण टेस्ट सिरीज जर आपल्याला पाहिजे असेल तर स्वयंचं डिजिटल ऍप आत्ताच डाउनलोड करा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पहिली जी टेस्ट आहे ती सगळ्यांकरता मोफत आहे, ती तुम्हाला ऍपवरती मिळेल. तिथे जाऊन तो पेपर सोडवा आणि इथे एक्सप्लेनेशन इथे बघायला येऊ शकता. किंवा तुम्हाला फक्त एक्सप्लेनेशन बघायचं असेल, फ्री लेसन फ्री टेस्ट कशी आहे, यू आर मोस्ट वेलकम, इथे बघू शकता. स्वयंच्या डिजिटल ऍपवरती इंग्लिश आणि मराठीची जी संपूर्ण टेस्ट सिरीज आहे ती तुम्हाला मिळेल. त्याचे एक्सप्लेनेशन सविस्तर विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे, तेही तुम्ही बघू शकता. बाकीचे सगळे डिटेल्स इथे तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि ते बघू शकता. आणि त्याचबरोबर टेलिग्राम नंबर, टेलिफोन नंबर आणि स्वयंचे युट्यूब चॅनल या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर पहा. संपूर्ण टेस्ट सिरीज अत्यंत माफक दरात तुमच्यासाठी तिथे अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. सुरुवात करूया इंग्लिशच्या फ्री मॉक टेस्टची. प्रश्न क्रमांक एक, बिनाइंग. बघा याचा उच्चार आहे बिनाइंग. द सिनॉनिम्स ऑफ बिनाइंग आर, बिनाइंग हा शब्द आहे त्याचे सिनॉनिम्स काय आहेत? हार्मलेस, इनॉक्युअस, जनरस अँड नोबल. आता दिसताना आपल्याला सगळे शब्द एकसारखे दिसायला लागतात आणि एकच शब्द इनॉक्युअस हा वेगळा दिसू शकतो, म्हणजे तो आपल्याला फारसा माहित नसतो त्यामुळे वेगळा वाटू शकतो. पण लक्षात घ्या, हार्मलेस आणि इनॉक्युअस म्हणजेच काय? ज्याचा कुणाला त्रास होत नाही, जो कुणाला त्रास देऊ शकत नाही, निरुपद्रवी ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी बिनाइंग, हार्मलेस, इनॉक्युअस हे सगळे काय आहेत? सिनॉनिम्स आहेत, समानार्थी शब्द आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की जनरस आणि नोबल हे पॉझिटिव्ह अर्थाचे शब्द आहेत, परंतु ते त्याचे सिनॉनिम्स नाही आहेत. जनरस म्हणजे काय? काइंड, उदार असतो एखादा व्यक्ती, त्याला म्हणायचं जनरस. नोबल म्हणजे चांगली व्यक्ती, ग्रेट व्यक्ती. ओके, सो नोबल अँड जनरस हे दोन वेगळे शब्द आहेत. जरी हे पॉझिटिव्ह अर्थाने वापरले गेले तरी सुद्धा हार्मलेस आणि इनॉक्युअस हा त्याचा अर्थ होत नाही. सो ओनली ए अँड बी आर द करेक्ट आन्सर्स. नंबर थ्री, क्वेश्चन नंबर टू, फिल इन द ब्लँक अँड कम्प्लीट द सेंटेन्स. ग्रेट, द वॉशिंग मशीन डॅश वर्किंग, डीड यू गेट इट फिक्स्ड? टू फिक्स मीन्स टू रिपेअर. बघूया. विल बी सीम्स टू बी इजंट. ग्रेट, बघा वाक्य वाचत असताना त्याच्यामधनं पॉझिटिव्ह अर्थ निघतो का निगेटिव्ह हे आधीच बघून घ्यायचं. ग्रेट, हो. द वॉशिंग मशीन विल बी वर्किंग, विल बी वर्किंग भविष्य काळ दर्शवतो, आणि इथं तर म्हटलेलं डीड यू गेट इट फिक्स्ड, तू ह्याला फिक्स केलंयस का, रिपेअर केलेलंस का? म्हणजे सध्या वॉशिंग मशीन चालत आहे त्यामुळे विल बी फ्युचरचा उपयोग करायची गरज नाही, इजंट वर्किंग सुद्धा येणार नाही. सीम्स टू बी वर्किंग, अरे वा वॉशिंग मशीन चालत आहे, तू काय याची दुरुस्ती केलीस का? तर बी हा ऑप्शन बरोबर आहे. आता खाली दिलेले ऑप्शन्स कसे आहेत पहा. ए इज करेक्ट, द अदर ऑप्शन्स आर इनकरेक्ट. अशा प्रकारचे जेव्हा ऑप्शन्स असतात त्यावेळेस आपला आन्सर आपल्या बरोबर क्लिअर पाहिजे, कारण खाली दिलेले ऑप्शन्स वाचणे ही सुद्धा एक कलाच आहे. आन्सर ऑप्शन्स, ओनली ए इज करेक्ट, नाही ए इज करेक्ट नाही. ओनली सी इज करेक्ट, हे सुद्धा करेक्ट नाही. ओनली ए अँड बी आर करेक्ट, बी ए करेक्ट नाही, सो दिस इज ऑल्सो रॉंग. ओनली बी इज करेक्ट अँड द अदर ऑप्शन्स आर रॉंग, फक्त बी बरोबर आहे आणि बाकी सगळे ऑप्शन्स चुकीचे आहेत. बरोबर आहे, बी इज करेक्ट, ओनली फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. थर्ड, चूज द ऑप्शन दॅट प्रेझेंट्स द मोस्ट अप्रोप्रिएट वे ऑफ रायटिंग द सेंटेन्स इन अन इनडायरेक्ट स्पीच. बघा काय इनडायरेक्ट. हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग हियर, जया आस्क्ड सुमा. दोघी कशा आहेत? स्त्रीलिंगी आहेत. बघूया. सुमा वॉज आस्क्ड बाय जया वेदर. वेदरने हे वाक्य जोडलंच जाणार नाही, कारण प्रश्न कसा आहे, डब्ल्यू एस टाईपचा आहे. हाऊ लॉंग निच जोडला जाणार, व्हेननी येणार नाही, हाऊ लॉंग इथे आहे. म्हणजे माझा तिसरा पर्याय एलिमिनेट झाला, त्याचप्रमाणे माझा पहिला सुद्धा गेला, दुसरा आणि चौथा. बघूया. जया आस्क्ड सुमा एज टू हाऊ लॉंग शी हॅड बीन स्टडिंग हिअरचं काय झालं? देअर. जया आज सुमा अबाउट, अबाउटची काय गरज नाही आहे, एज टू हाऊ लॉंग हे बरोबर आहे, म्हणजे किती काळापर्यंत हे बरोबर येऊ शकतं, परंतु अबाउट हाऊ लॉंग शी हॅड स्टडीड देअर हे नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथं काय आहे, यू हॅव बीन स्टडिंग, हॅड बीन स्टडिंग, इथं हॅड स्टडीड डिरेक्टली काळच भलताच चेंज केलेला आहे. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन.
फोर्थ यूज द करेक्ट फ्रेजल वर्ब एंड कंप्लीट द सेंटेंस. फ्रेजल वर्ब काय बघा, लेट्स ट्राय टू गेट होम क्विकली बिफोर द रेन रिअली काय म्हटलंय बघा, सेट्स डाऊन, सेट्स ऑफ, सेट्स ऑन, सेट्स इन. बघा सेट डाऊनचा अर्थ काय होतो, टू राईट समथिंग, काहीतरी लिहून त्याचं रेकॉर्डिंग करणे, म्हणजे लिखित स्वरूपातील रेकॉर्डिंग करणे त्याला म्हणायचं सेट डाऊन. सेट्स ऑफ म्हणजे टू लीव फॉर द जर्नी, म्हणजे प्रवासाला सुरुवात करणे, सेट ऑफ प्रवासाला सुरुवात करणे. सेट्स ऑन म्हणजे काय, टू अटॅक समबडी, एखाद्यावरती अत्यंत हिंस्र पद्धतीने अटॅक करणे, दॅट इज कॉल्ड सेट्स ऑन. सेट्स इन म्हणजे टू अराइव अँड कंटिन्यू, म्हणजे एखादी गोष्ट येणे आणि चालू राहणे, की जसा की पाऊस, द रेन रिअली सेट्स इन, पाऊस येऊन तो कंटिन्यू व्हायच्या आधी आपण घरी जाऊया. सो ओनली डी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज नंबर वन. फ्रेजल वर्ब्स, प्रोवर्ब्स हे असे असतात की ते आपल्याला पाठच ठेवावे लागतात, त्याच्यासाठी कोणतीही ट्रिक दुर्दैवानी नाही. नंबर फाईव्ह, विच सेंटेन्स इज नॉट करेक्ट, इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचा आपल्याला. शी गॉट होम लेट ऑन फ्रायडे, बरोबर आहे. शी वॉज बॉर्न ऑन 6 डिसेंबर, बरोबर आहे. आय हॅव गॉट टू गो टू वर्क ऑन मंडे, आता मुलांना असं वाटू शकतं गॉट टू गो टू, बरोबर आहे. गॉट टू आणि गो टू त्याच्यानंतर व्ही वन, बरोबर आहे. आय गॉट टू गो टू वर्क ऑन मंडे, मला मंडेला कामाला जायला पाहिजे, गॉट टू. ओके, वी आर गोइंग टू द थिएटर ऑन टुमारो नाईट. बघा आता लक्षात घ्या, चौथ्या मध्ये ऑन हे प्रपोजिशन येणार नाही. का, काय आहे टुमारो, आपण ऑन टुडे, ऑन यस्टरडे, ऑन टुमारो असं म्हणतो का, कधीच म्हणत नाही. टुडे, टुमारो, टुनाईट याच्यासाठी आपण कुठलंही प्रपोजिशन वापरत नाही. सो द एरर लाईज इन सेंटेन्स डी. नंबर सिक्स, स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स. इफ सुनीता हॅड कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन, शी वुड गेट अ जॉब इन अ रेप्युटेड फर्म अँड कुड हॅव हेल्प्ड हर फॅमिली. आता इफ क्लॉजचं वाक्य आहे, इफ मध्ये थर्ड कंडिशनल आहे, हे थर्ड कंडिशनल की ज्याच्यामध्ये हॅड प्लस व्ही थ्री असतो. पण आता देताना कसं दिलंय बघा, तिसऱ्या कंडिशन मध्ये मला नेहमी काय असतं मेन क्लॉज मध्ये, वुड, कुड, माइट प्लस हॅव प्लस व्ही थ्री ची रचना असते, बरोबर आहे. आता इथे देताना त्याने कसं दिलंय बघा, इथं तर हॅड व्ही थ्री ची रचना दिली आहे, परंतु इथं वुड प्लस व्ही वन दिलाय आणि इथं कुड हॅव व्ही थ्री दिलेलं आहे. म्हणजे एरर कुठं आहे, सेक्शन बी मध्ये आणि सी मध्ये, दोन्ही मध्ये. कसं ते मी सांगते बघा, इफ सुनीता हॅड कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन, शी वुड हॅव गॉट अ जॉब, हे करेक्शन, इन अ रेप्युटेड फर्म अँड, पुन्हा आपल्याला कुड हॅव घ्यायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही हा वर्ब व्ही थ्री वापरू शकता, अँड हेल्प हर फॅमिली. एकदा तुम्ही मॉडेलचं व्ही थ्री घेतलं की ते पुन्हा रिपीट करायची गरज नाही आहे, वेगळा जो वर्ब आहे तो वापरायची गरज आहे. शी वुड हॅव गॉट अ जॉब इन अ रेप्युटेड फर्म अँड हेल्प हर फॅमिली. ओके, सो एरर दोन्ही मध्ये आहे, जिथं ते वापरायला नकोय तिथं ते वापरलेलं आहे चुकीच्या पद्धतीने, आणि सी सेक्शन मध्ये आपल्याला हा भाग नकोय, वगळायचा आहे, फक्त हेल्प वरती आपलं काम चालू शकतं. सो द एरर लाईज बोथ इन बी अँड सी सेक्शन, बी अँड सी, इन पार्ट बी अँड सी, फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. नंबर सेवन, चूज द फ्रेज क्लोजेस्ट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड्स. सुरेश इज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू रन डाऊन हिज असोसिएट्स. फ्रेजल वर्ब तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचे अर्थ इथे दिलेले आहेत. काय करतो, बीट, प्रेज, स्पीक इल ऑफ अँड अवॉइड. अवॉइड म्हणजे टाळणे, प्रेज म्हणजे कौतुक करणे, बीट म्हणजे मारणे, स्पीक इल ऑफ म्हणजे काय, वाईट साईड बोलणे. सुरेश इज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू स्पीक इल ऑफ हिज असोसिएट्स. काही जण असतात आपल्या असोसिएट्स बद्दल सारखं निगेटिव्ह किंवा वाईट बोलतात. ओनली सी, आयडेंटिफाय द मोस्ट सुटेबल ऑप्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आय ऍडवाइज यू टू कन्फाईन युअर एक्सप्लेनेशन डॅश द इसेन्शियल पॉइंट. तुझं जे एक्सप्लेनेशन आहे ते पॉइंट पुरतच मर्यादित ठेव. कन्फाईनची जोडी कुणाबरोबर असते, नेहमी टू. फिक्स्ड प्रपोजिशनची फ्रेज आहे कन्फाईन टू, म्हणजे च्या मर्यादेत राहणे, मर्यादित असणे. ओनली सी इज द करेक्ट ऑप्शन, ओनली सी, दॅट इज थर्ड. नंबर नाईन, चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. द मेन वर्क व्हेरी हार्ड डॅश द कॉन्ट्रॅक्ट डॅश बी कम्प्लिटेड बाय द प्रॉमिस डेट. सगळ्यांनी खूप काम केलं कशासाठी, दे वॉन्ट टू हॅव द आउटकम,
की द कॉन्ट्रॅक्ट डॅश कम्प्लिटेड बाय द प्रॉमिस डेट, जी काय प्रॉमिस केलेली डेट आहे त्याच्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होण्यासाठी सगळ्यांनी काम केलं. बघा, इन ऑर्डर टू, टूच्या नंतर काय येणार, टूच्या नंतर व्ही वन पाहिजे मला. बघा, लक्ष द्या की जे फ्रेजेस, जे कंजंक्शन, जेही पण काय आपल्याला विचारलं असतं त्याच्यानंतर शब्द कोणता येतो वाक्यामध्ये, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. इन ऑर्डर टू, टू नंतर मला व्ही वन पाहिजे, इथं तर नाउन दिलेलं आहे, ओके, कॉन्ट्रॅक्ट, ओके, सो हे येणार नाही. सो दॅट, याच्या सो दॅट नंतर आपण काय वापरतो, सो दॅट नंतर आपण काय वापरतो, ही वर्क व्हेरी हार्ड सो दॅट ही कुड कम्प्लीट द टास्क. नाउन किंवा प्रो नाउन पाहिजे, पण तो कसा पाहिजे, आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पाहिजे. आता कॉन्ट्रॅक्ट स्वतःच काम करणार आहे का, नाही करणार, त्याला त्या कॉन्ट्रॅक्टला पूर्ण करण्यासाठी लोकांनी काम केलेलं आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आहे इनडायरेक्टली. हे नाही येणार. इन ऑर्डर दॅट आणि माइट, बघा, इन ऑर्डर दॅट आणि इन ऑर्डर टू मध्ये फरक काय. इन ऑर्डर टू म्हणजे पर्पज, रिझन साठी, अँड इन ऑर्डर दॅट हे कशासाठी वापरलं जातं, रिझल्ट साठी वापरलं जातं. म्हणजे असं ना, असं आपल्याला रिझल्ट मिळवण्यासाठी इन ऑर्डर दॅट की द कॉन्ट्रॅक्ट माइट बी कम्प्लीटेड बाय द प्रॉमिस डेट. म्हणजे रिझल्ट, रिझल्ट कुठला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करण्याचा. सो सी इज द करेक्ट ऑप्शन, पण बघूया आपण डी, एस टू. इथं सो एस टू तरी पाहिजे होतं, तेही नाही आहे, एस टू ला काही तसा अर्थ राहत नाही. सो सी इज द करेक्ट ऑप्शन, ओनली सी, नंबर वन. नेक्स्ट बघूया, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन वन्स. This is a stigma on his character, a blot, a blur, a slur on his character. आता आपल्याला चार शब्दांचे अर्थ माहित पाहिजे. स्टिग्मा म्हणजे काय, स्टिग्मा म्हणजे लांछन. ब्लॉट म्हणजे काय, तुम्हाला ब्लॉटिंग पेपर माहित आहे, शोषून घेणे, ब्लॉट शोषून घेणे, शोषून घेण्याचा इथं काही अर्थ नाही आहे. ब्लर, एखादा पिक्चर ब्लर होतो म्हणजे पुसट सांधुकसा होतो, त्याचा इथं काही अर्थ नाही. स्लर, स्लर म्हणजे काय, इन्सल्ट, इन्सल्टिंग कॉमेंट, दॅट ऑल्सो कॅन बी करेक्ट हिअर. सो स्टिग्मा अँड स्लर, ए अँड डी बोथ आर करेक्ट, ए अँड डी, नंबर फोर, ए अँड डी. नंबर 11, रिअरेंज द फॉलोइंग पार्ट ऑफ अ सेंटेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. बघा, लक्षपूर्वक बघा, द बॉय विथ बिग ब्ल्यू आईज वॉश्ड हिम अँड ही नेवर सेड अ वर्ड दॅट हॅड अन अनकॅनी कोल्ड. अनकॅनी मीन्स स्ट्रेंज कोल्ड, ओके, त्याच्या डोळ्यामध्ये एक विचित्र शांतता होती, स्ट्रेंज कोल्ड होतं, ओके. द बॉय हा सब्जेक्ट झाला, कसं लावायचं बघा, द बॉय. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे, व्हर्ब, व्हर्ब कोण आहे, वॉच्ड. इथं बघा, सगळीकडे प्रपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, दॅट हे परत कंजंक्शन आहे, वॉच्ड ओनली व्हर्ब. द बॉय वॉच्ड हिम, क्यू ने सुरुवात होणार आहे, दोन आहेत, तिसरा गेला आपला, पहिला गेला. वॉच्ड हिम कसं पाहिलं, विथ हिज बिग ब्ल्यू आईज, क्यू नंतर पी येणार, क्यू नंतर पी, क्यू नंतर आर आलेलं, म्हणजे आपलं हे ऑप्शन बरोबर आहे. द बॉय वॉच्ड हिम विथ हिज बिग ब्लू आईज अँड ही नेव्हर सेड अ वर्ड, आणि मग तो नंतर एक शब्द सुद्धा बोलला नाही. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. नंबर 12, सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. वॉच मी जम्पिंग द फेन्स, वॉच मी टू जम्प द फेन्स, यू आर लकी टू हॅव नॉट गॉट अ चाइल्ड लुकिंग आफ्टर, यू आर लकी यू हॅव नॉट गॉट अ चाइल्ड टू लुक आफ्टर. प्रश्न आहे जेरंड आणि इन्फिनेटिव्ह वरती आहे. बघा, जम्पिंग, वॉच मी जम्पिंग, काय करताना बघ, जम्पिंग करताना बघ, टू जम्प नाही, जम्प हे पर्पज, टू जम्प पर्पज दाखवतं, ह्याचे पर्पज नाही आहे. मला काय करताना बघ, फेन्स वरनं जम्पिंग करताना बघ, ए इज करेक्ट. आता या दोन वाक्यामध्ये बघा, अ चाइल्ड लुकिंग आफ्टर, द चाइल्ड इज लुकिंग आफ्टर करतोय का, नाही, द चाइल्ड टू लुक आफ्टर, मुलाला सांभाळणं लागलं नाही, अ चाइल्ड टू लुक आफ्टर. इन्फिनेटिव्ह येणार ना की जेरंड. सो ए अँड डी बोथ आर करेक्ट, ए अँड डी, नंबर वन. फिल इन द ब्लँक्स अँड फ्रेम द करेक्ट सेंटेन्सेस. ऑल द बिझनेस लेटर्स डॅश येस्टरडे, दे डॅश टू द पोस्ट ऑफिस इमिडिएटली. जर तुम्ही सगळे ऑप्शन्स नीट काळजीपूर्वक वाचले तर लक्षात येईल की वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. बघा, द बिझनेस लेटर्स येस्टरडे म्हटल्या म्हणजे अर्थातच काय, पास्ट टेन्स पाहिजे. द बिझनेस लेटर्स आन्सर्ड, लेटर स्वतः कधी आन्सर देत नाहीत, त्यांना आन्सर म्हणजे कुणीतरी ते कार्य करावं लागतं. सो हे येणार नाही.
वर आन्सर्ड बरोबर आहे अँड दे डॅश टू द पोस्ट ऑफिस इमिजिएटली आणि त्यानंतर त्यांना पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन जाण्यात आलं म्हणजे ती क्रिया कोणीतरी केली ते स्वतः स्वतः जाऊ शकत नाही सो दिस ऑल्सो इज नॉट करेक्ट म्हणजे दोन्हीकडे मला पॅसिव्ह वॉइसची रचना पाहिजे आर आन्सर्ड तर येणारच नाही कारण येस्टरडे आहे वर आन्सर्ड अँड वर टेकन टू द पोस्ट ऑफिस डी इज द करेक्ट ऑप्शन ओनली डी 14 आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस It has rained since morning when we went out. It had been raining since morning when we went out. It was raining since morning when go out. हे तर येणारच नाही go out. तुम्ही एकीकडे was raining म्हणताय नंतर go out म्हणताय present आणि past चुकीचं मिश्रण झालंय. It rained since morning when we will go out. नाही हे present आणि past चुकीचं मिक्सचर आहे इथे सुद्धा. सो आपला प्रश्न राहिला कुठे इथे बघा इट हॅड बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग वेन वी वेंट आउट म्हणजे आम्ही बाहेर जायच्या आधी काय पडत होता पाऊस पडत होता भूतकाळामध्ये एखादी गोष्ट चालू होते हे सांगण्यासाठी हॅड बीन प्लस आय एन जी हॅज रेन्ड प्रेझेंट परफेक्ट आहे सो ओनली बी इज द करेक्ट ऑप्शन ओनली बी दॅट इज नंबर 4 15 सिलेक्ट द करेक्टली टॅग्ड क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन टॅगवरचा आधारित प्रश्न आहे There is neither electricity nor gas on the island. Neither nor चा वापर असल्यामुळे अर्थातच वाक्य निगेटिव्ह झालं म्हणजे मला टॅग कसा पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे बघा इजंट येणार का हा तर येणारच नाही आणि हेल्पिंग वर्ब कोण आहे इज आहे बघूया आपण इज देअर आणि वाक्याची सुरुवात आहे देअरनी लक्षात ठेवा वाक्याची सुरुवात जेव्हा देअरनी असते त्यावेळेस आपण टॅग मध्ये नेहमी काय घेतो देअरच घेतो इज देअर हो बरोबर देअर इज येणार का नाही आर देअर येणार का नाही इज देअर ओनली फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन 16 द ऑक्युपेशन ऑफ रिअरिंग सिल्क वर्म्स फॉर सिल्क इज नोन एज वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे रेशीम उद्योगाला थोडक्यात काय म्हणतात फ्लोरिकल्चर फुलांचा उद्योग सेरिकल्चर म्हणजे रेशीम उद्योग सिल्क वर्म्स सिल्कोकल्चर शब्दच नाही हॉर्टिकल्चर म्हणजे ज्याला आपण उद्यान विद्या असं म्हणतो ते सो विच वन इज करेक्ट नंबर बी ओनली बी इज द करेक्ट वन 17 सिलेक्ट सच अ वर्ड दॅट मेक्स द सेंटेन्स मिनिंगफुल काय बघूया वी मस्ट नॉट वायलेट द डॅश ऑफ लॉ बघा होमोफोन वरती आधारित प्रश्न आहे कॅनन केऑन्स कॉर्नर्स अँड कॅनन बघा या कॅननचा अर्थ काय होतो या कॅननचा जिथे डबल एन आहे त्याचा अर्थ होतो तोफ कायम लक्षात ठेवा तोफ याचं इथं काय काम नाही बघा ह्याला दोन्हीला या शब्दाला काही अर्थ नाही कॉर्नर्स कॉर्नर्स ऑफ लॉ नाही असत नाही कॅनन ऑफ लॉ कॅनन म्हणजे काय तत्व एखादं तत्व असतं कायद्याचं तत्व मोडू नये सो ओनली डी इज द करेक्ट वन नंबर 18 काय पहा आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट्स इन अ सिक्वेन्स काही शब्द आपल्याला ब्रॅकेट्स मध्ये दिलेले आहेत त्यांचं पार्ट ऑफ स्पीच आपल्याला सिक्वेन्स मध्ये शोधून काढायचं आहे The car which was blue was stolen. I like the book and so does she. He and I will go together. These are the shoes that I bought. बघा आता काय आहे was कशाचं काम करतो इथं दोन was आहेत एक was आहे आणि दुसरा पण was आहे पण दोन्ही कशाचं काम करतात verbचं काम करतात दोन क्लॉजेस जोडायचं काम केलेलं आहे सो हा कंजंक्शनचं काम करतो टुगेदर काय आहे ही अँड आय विल गो आम्ही दोघेही जाऊ कसे जाऊ हा वर्ब आहे गो टुगेदर काय झाला मग ऍडव्हर्ब आम्ही टुगेदर जाऊ कसे जाऊ टुगेदर सो दिस इज अन ऍडव्हर्ब दीज काय आहे दीज इज अ प्रोनाऊन प्रोनाऊन आहे चला बघूया आता आपण वर्ब कंजंक्शन वर्ब आहे वर्ब आहे वर्ब आहे मॉडेल ऑक्झिलरी नाही ओके त्याच्यानंतर कंजंक्शन आहे ऍडव्हर्ब आहे प्रोनाऊन आहे फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन ऍडजेक्टिव्ह रिलेटिव्ह प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह प्रोनाऊन नाही हे नाही फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन नंबर 19 आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचं आपल्याला ईच ऑफ द स्टुडंट्स हॅज कम्प्लीटेड देअर असाइनमेंट ईच ऑफ द स्टुडंट्स ईच आहे म्हणजे मला इथे एक वाचन पाहिजे हिज किंवा हर असाइनमेंट पाहिजे इथे आपल्याला इथे बरोबर घेतलेलं आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब अग्रीमेंट बरोबर झालेला आहे परंतु सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर येणारा जो प्रोनाऊन आहे तो चुकलेला आहे इथे सो ए इज नॉट करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्सेस आपल्याला शोधायचे
सम ऑफ द केक इज मिसिंग. आता तुम्हाला वाटेल की सम हे अनेक वचनी आहे मग इज कसं काय, पण सम कुणासाठी वापरलेलं आहे, केक साठी वापरलेलं आहे. केक कसा आहे, अनकाउंटेबल आहे, मटेरियल नाऊन आहे. तुम्ही म्हणाल केक आपण मोजतो, पण त्याच्यासाठी आपण कसं, अ पीस ऑफ केक, अ पीस ऑफ केक म्हटलं तर तो काउंटेबल झाला. वन पीस ऑफ केक, मेनी पीसेस ऑफ केक, टू पीसेस ऑफ केक असं म्हणू शकतो. पण तुम्ही जर फक्त केकच म्हटला तर तो अनकाउंटेबल गृहित धरला जातो, आणि अनकाउंटेबल जर नाऊन असेल तर त्याच्यानंतर नेहमी आपण एक वचन घेतो. सो सम कडे बघू नका, त्याच्या पाठीमाग इथे काउंटेबल नाऊन आहे की अनकाउंटेबल नाऊन आहे ते जास्त मॅटर करतं. मेनी हॅव ट्राईड बट फ्यू हॅव सक्सिडेड. इथे बघा, आता अनेकांनी प्रयत्न केले परंतु काही जणांनाच यश मिळालं, त्याच्यामध्ये काय आहे, अ फ्यू हॅव सक्सिडेड. ओके, अ फ्यू, काही जणांनाच यश मिळालं त्याच्यामध्ये. सो धिस ऑल्सो इज रॉंग, नन ऑफ देम आर रेडी, बरोबर आहे, कुणीही तयार नाही त्यांच्यापैकी. आर बरोबर आहे, नन साठी आपण अनेक वचन घेतो, म्हणजे त्या गटातले सगळेच जण, कुणीच तयार नव्हतं. सो बी अँड डी आर करेक्ट, ए अँड सी आर इनकरेक्ट. ए अँड सी नंबर फोर इज करेक्ट. नेक्स्ट, चूज द करेक्ट आन्सर ऑप्शन. द मूवी वॉज सो बोरिंग दॅट आय फेल अस्लिप. बघा, द केक विच आय बेक इज डेलिशियस, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. सो बोरिंग दॅट, सो दॅटचा वापर बरोबर आहे. केक साठी विच वापरलेला आहे, आय बेक इज, बरोबर आहे. मी जो केक बेक केला होता पास्ट मध्ये तो डेलिशियस आहे, बरोबर आहे. वी डोंट नो हुज कार इज दिस. इथं हुज नाही तर मला काय पाहिजे, पोझेशन दाखवायचं, हुज, हु एपोस्ट्रॉफी असले तर हुज, कुणाचा, कुणाची कार या अर्थाने. सो सी इज इनकरेक्ट. आता बघा आन्सर ऑप्शन्स, ओनली ए इज करेक्ट, बरोबर आहे. बी अँड सी आर रॉंग, नाही, बी बरोबर आहे. ओनली ए अँड सी आर करेक्ट, ए अँड सी आर करेक्ट, नाही, सी करेक्ट नाही आहे. ओनली ए अँड बी आर करेक्ट, ओके. सी इज रॉंग, ओके. सी इज करेक्ट, ऑल आर करेक्ट येणार नाही. 21st, व्हॉट डज द प्रोव्हर्ब यू कांट मेक अन ऑमलेट विदाउट ब्रेकिंग एग्स मीन. एग्स फोडल्याशिवाय, अंडी फोडल्याशिवाय तुम्हाला ऑमलेट बनवता येणार नाही, अर्थ काय होतो. द इम्पॉर्टन्स ऑफ हार्ड वर्क, ओके. द नीड फॉर सॅक्रिफाईस ऑर डिस्ट्रप्शन टू अचीव समथिंग. तुम्हाला काही जर गोष्ट मिळवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे, काही गैरसोयी स्वीकारल्या पाहिजेत, बरोबर आहे. द डिफिकल्टी ऑफ अचीविंग सक्सेस, नाही. द नेसेसिटी ऑफ अचीविंग सक्सेस विथ हार्ड वर्क, हार्ड वर्क करूनच यश मिळवायला पाहिजे याची गरज नाही. अंड व्यवस्थेत सुरक्षित असतं, जोपर्यंत त्याला फोडलं जात नाही, जोपर्यंत त्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर आणलं जात नाही तोपर्यंत त्याचा ऑमलेट तयार होत नाही. तीच गोष्ट इथे आहे, तुम्हाला काही गोष्टींचं बलिदान करावं लागतं आणि मगच तुम्हाला काहीतरी मिळतं. द इम्पॉर्टन्स ऑफ हार्ड वर्क, नाही. बी इज द करेक्ट ऑप्शन. 22nd, आयडेंटिफाय द करेक्ट फ्रेज दॅट कॅन कम्प्लीट द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. समटाईम्स द ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन्स डॅश अँड आयडिया ऑफ स्टार्टलिंग सिम्प्लिसिटी. स्टार्टलिंग म्हणजे शॉकिंग सिम्प्लिसिटी. काही काही ग्रेट इन्व्हेन्शन्स असे असतात, शोध असे असतात की त्यांचं मूळ, त्यांची आयडिया अगदी क्षुल्लक साध्या वाटणाऱ्या गोष्टींपासून घेतलेली असते. बघा, द ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन्स स्टंबल अपॉन, लॅक्स, स्टार्व्स विदाऊट आणि हिंज अपॉन. बघा, आता एक साधी गोष्ट आहे याच्यामध्ये, तुम्हाला समजा याच्यातला कोणत्याही शब्दाचा अर्थ जर माहित नसेल परंतु जर ग्रामर पक्का असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता. इन्व्हेन्शन्स काय, एक वचन आहे का अनेक वचन आहे, अनेक वचन आहे. त्याच्यानंतर जे क्रियापद येतं त्याला आपण एस लावणार की नाही लावणार, अर्थातच नाही लावणार. जेव्हा तुम्ही क्रियापदाला एक एस किंवा ई एस लावता तेव्हा तो असते एक वचनासाठी असतं, जेव्हा क्रियापदाला एस किंवा ई एस नसतो तेव्हा तो अनेक वचनासाठी वापरला जातो. आता इन्व्हेन्शन्स अनेक वचन आहे, मला एस किंवा ई एस नको आहे, कुठं आहे एस? हिंज अपॉन, स्टार्व्स, लॅक्स, स्टंबल्स, इथे सगळीकडे एस किंवा ई एस लावलेलं आहे, परंतु हिंज अपॉन हे काय झाली, टॅक्ट झाली. जर आपल्याला अर्थ माहित नसेल तर ग्रामरच्या मदतीने आपण कसं त्याचा आन्सर काढू शकतो. पण आता आपण अर्थ बघूया प्रॉपर. स्टंबल अपॉन म्हणजे अडखळणे, इथं अडखळणे अर्थ घ्यायचा का, नाही. लॅक्स, कमी असणे. स्टार्व्स विदाऊट म्हणजे चा शिवाय भुकेले तडफडणे, नाही. हिंज अपॉन, च्यावर आधारित असणे, हिंज अपॉन. ओके, फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. 23, विच ऑफ द फॉलोइंग इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब बेअर. बेअर म्हणजे काय, सहन करणे, एखाद्याला कॅरी करणे, काय येतं त्याचं पास्ट पार्टिसिपल, व्ही थ्री काय येतं, बेअरिंग, बोर, बॉर्न अँड बॉर्न. बघा आता लक्ष, बेअर पास्ट टेन्स आहे, बोर
आणि पास्ट पार्टिसिपल आहे बॉर्न आणि बॉर्न दोन्हीही आहेत लक्षात ठेवा. सो बॉर्न अँड बॉर्न सी अँड डी बोथ आर करेक्ट. सी अँड डी बोथ आर करेक्ट. 24. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ही आस्क मी व्हेदर आय न्यू अबाउट द चेंजेस. ही आस्क मी व्हेदर आय हॅव नोन अबाउट द चेंजेस. बघा इथं काय केलेलं आहे, आस्क्ड पास्ट टेन्स आहे. इथं प्रेझेंट वापरायची गरज आहे का नाही, पास्टला पास्ट न्यू. ओके, इफ ओनली आय हॅव्हंट बॉट दोज शूज दे रिअली हर्ट माय फीट. इफ ओनलीचा अर्थ काय होतो, इफ ओनली म्हणजे असं झालं नसतं तर, असं असलं असतं तर, या ज्या हायपोथेटिकल गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण इफ ओनलीचा वापर करतो. आणि नेहमी लक्षात ठेवा इफ ओनली मध्ये आपण हॅडचा वापर करतो. अनेक वेळा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. इफ ओनली आय हॅव्हंट बॉट दोज शूज, आय हॅडंट बॉट दोज शूज. अरे मी ते शूज घेतले नसते तर किती बरं झालं असतं. दे रिअली हर्ट माय फीट, माझा पाय दुखावतो त्याच्यामुळे. सो डी इज द करेक्ट ऑप्शन अँड ए इज द ए अँड डी. ए अँड डी सेकंड. 25. यूज द करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी अँड कम्प्लीट द सेंटेन्स. इट डॅश गेट व्हेरी हॉट इन गोवा इन एप्रिल, सो मेक शुअर यू टेक क्लोथ फॉर दॅट टाईप ऑफ वेदर. एप्रिलमध्ये गोव्यामध्ये भयानक उकडू शकतं, सो मेक शुअर की तू त्या पद्धतीचे कपडे घेशील. इज एबल टू, आता कोण करता असेल आणि त्याला ती करण्याची शक्ती असेल तर इज एबल टू आपण वापरतो. कुड येऊ शकतं, कॅन येऊ शकतं, मस्ट, इट मस्ट गेट व्हेरी हॉट. आपण वेदरला कंपल्शन नाही करू शकत, आपण वेदरला नाही सांगू शकत मस्ट येणार नाही. कुड आणि कॅन हे दोन्ही शक्यता दर्शवतात, पण एक लक्षात घ्या दोन्हीमध्ये छोटासा डिफरन्स आहे. कुड हे काय दाखवतं, माइल्ड पॉसिबिलिटी दाखवतं, म्हणजे या पॉसिबिलिटी कशा असतात, अत्यंत वीक असतात. ओके, आणि कॅन ही स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवतो. ओके, तीव्र शक्यता दाखवतो. सो इट कॅन गेट व्हेरी हॉट इन गोवा इन एप्रिल, शक्यता आहेच कॅन. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. 26. आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इन विच द टेन्स इज यूज करेक्टली. बघा, एव्हरीथिंग विल बी डन टू द स्पेसिफिकेशन्स यू गेव अस. तुम्ही आम्हाला जे स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत त्यानुसार प्रत्येक गोष्ट केली जाईल. बरोबर आहे, म्हणजे गेव अस तुम्ही आम्हाला आधी दिलेले आहे त्यानुसार केलं जाईल भविष्यामध्ये. बरोबर आहे, म्हणजे इथं फ्युचर आणि इथे पास्ट. बरोबर आहे, एव्हरीथिंग हॅज डन टू द स्पेसिफिकेशन्स यू गेव अस. हॅज डन एव्हरीथिंग, ते एव्हरीथिंग स्वतः स्वतः करू शकतं का नाही, हॅज बीन डन, त्याला कुणीतरी करणं गरजेचं आहे. सो इथं मला पॅसिव्हची रचना अपेक्षित होती पण ती झाली नाही. एव्हरीथिंग हॅज बीन डन टू द स्पेसिफिकेशन्स यू गेव अस. बरोबर आहे, प्रत्येक गोष्ट केली गेलेली आहे जसं तुम्ही सांगितलं आम्हाला त्याप्रमाणे, तुम्ही जे स्पेसिफिकेशन्स आम्हाला दिले होते तिथं. सो गेव हा पास्ट मध्ये आहे आणि इथे प्रेझेंट परफेक्ट आहे, इट्स ओके फाईन. एव्हरीथिंग विल डन, पुन्हा इथं पॅसिव्हच्या जागी ऍक्टिव्ह व्हॉइस वापरलेलं आहे, ते चुकलेलं आहे. एव्हरीथिंग विल बी डन पाहिजे होतं, फक्त विल डन केलेलं आहे. विल डू तरी पाहिजे पण ते नाहीच. स्पेसिफिकेशन्स यू गेव अस, सो दिस ऑल्सो इज रॉंग. ओनली ए अँड सी आर करेक्ट. ओनली ए अँड सी आर करेक्ट. 27. फिल इन द ब्लँक अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. Frost occurs in valleys and on low grounds dash on adjacent hills. आधी लक्ष द्या, फ्रॉस्ट म्हणजे काय, फ्रॉस्ट म्हणजे कडक हिवाळा. फ्रॉस्ट ऑकर्स इन व्हॅलीज, व्हॅलीज म्हणजे दऱ्याखोऱ्या आणि लोअर ग्राउंड वरती. ऑन ऍडजेसंट हिल्स, ऍडजेसंट म्हणजे त्याच्या त्याला लागून असलेल्या हिल्स पेक्षा फ्रॉस्ट किंवा बर्फबारी किंवा कडाकाचा हिवाळा कुठं असतो, व्हॅलीमध्ये असतो. मोर फ्रिक्वेंटली दॅन, ॲज फ्रिक्वेंट ॲज, टू फ्रिक्वेंट, फ्रिक्वेंट इनफ. एक लक्षात घ्या, फ्रॉस्ट ऑकर्स, ऑकर्स साठी मला काय वापरायचंय, फ्रिक्वेंटली वापरायचंय, व्हर्ब आहे. फ्रॉस्ट कुठे ऑकर होतो हे सांगण्यासाठी मला ऍडव्हर्ब पाहिजे, की जो फक्त ए ऑप्शन मध्ये वापरलाय. बाकी सगळीकडे फ्रिक्वेंट 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 हे वापरलेलं आहे ऍडजेक्टिव्ह. मला काय पाहिजे, किती, मोर फ्रिक्वेंटली दॅन ऑन ऍडजेसंट हिल्स. सो जिथं फ्रिक्वेंटली आहे ऍडव्हर्ब वापरलेला आहे तो ऑप्शन बरोबर आहे. दॅट इज नंबर टू, ओनली ए. 28. यूज द करेक्ट प्रपोजिशन्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. ऑल्दो इट कॅन बी डिराइव्ड डॅश ऑइल कोल अँड टार, केरोसिन इज युजली प्रोड्यूस्ड डॅश रिफायनिंग इट फ्रॉम पेट्रोलियम.
केरोसिन आपल्याला ऑइल, कोल आणि टार्टार म्हणजे डांबर याच्यापासून डिराइव्ड. डिराइव्ड इज ऑलवेज फॉलोड बाय फ्रॉम. कधी लक्षात घ्या, डिराइव्ड फ्रॉम असतं म्हणजे च्यापासून घेणे, च्यापासून एक्स्ट्रॅक्ट करून घेणे, त्याच्यापासून घेतलं जातं. प्रोड्यूस्ड बाय रिफायनिंग इट फ्रॉम द पेट्रोलियम, परंतु त्याची निर्मिती पेट्रोलियम पासून केली जाते. सो ए इज द करेक्ट ऑप्शन, ओनली ए. प्रपोजिशन वरती आधारित प्रश्न आहे. यूज द करेक्ट वर्ड अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. युअर टीचर शुड नॉट पुट सो मच प्रेशर ऑन यू. ही मस्ट नॉट चूज युअर फ्रेंड्स टू एज वेल इदर दो. काय येणार पहा, तुझ्या टीचरने तुझ्यावरती प्रेशर नाही टाकायला पाहिजे आणि त्यांनी तुझे फ्रेंड्स निवडायला नाही पाहिजेत. ही मस्ट नॉट चूज युअर फ्रेंड्स इदर येणार, हे पण नाही करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की एज वेल का नाही येणार, एज वेल दोघांना जोडायचं काम करतो, दोन वाक्यांना, दोन शब्दांना जोडायचं काम करते. ते शेवटी घेतलेलं आहे, एज वेल इथं नाही येणार. ही मस्ट नॉट चूज युअर फ्रेंड्स टू. टू हे साधारणपणे पॉझिटिव्ह वाक्यामध्ये येतं, निगेटिव्ह मध्ये येत नाही. दो चा तर प्रश्नच येत नाही. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. दो हे विरोध असेल तर वापरलं जातं. 30th, use the appropriate words to fill in the blanks. Many countries dash the world are gearing up to help the people affected dash the tsunami. Tsunami मध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना मदत करण्यासाठी संपूर्ण जग, जगभरातल्या कंट्रीज काय करत आहेत, गिअरिंग अप तयारी करत आहेत. बघूया. Many countries across the world affected on the tsunami येणार का, नाही. Many countries below the world, नाही. Many countries of the world, नाही. Many countries around the world, बरोबर आहे. Affected by the tsunami, tsunami ने affect झालेले. D is the correct option, number 4. 31st, fill in the blank with an appropriate phrase. There were some beach huts here only a few days ago, but they were dashed by the flood. बघा, काही दिवसांपूर्वी तर बीच वरती काही हट्स होते, परंतु आता ते काय झालेले, फ्लडनी कॅरीड आउट, पोर डाऊन, स्वेप्ट अवे, टेकन अप. सगळ्या फ्रेजेसचा अर्थ वेगळा आहे. कॅरी आउट म्हणजे काय, अंमलबजावणी करणे. फ्लडनी त्या हट्सची अंमलबजावणी येत नाही. पोर डाऊन म्हणजे काय, मुसळधार पाऊस पडणे, नाही. स्वेप्ट अवे, स्वीप अवे हा शब्द आहे. स्वीप अवे आणि त्याचं पास्ट टेन्स आहे. स्वेप्ट अवे म्हणजे काय, वाहून नेणे, पाण्याबरोबर जाणे, निघून. टेकन अप हे इथे येणार नाही. So C is the correct option, only C. Okay. 32nd, choose the correct sentence wherein the correct adverb is used. बरोबर adverb कुठे वापरलेला आहे, आधी आपण वाक्य वाचून घेऊया. The senator highly denied allegations of anything improper that had taken place. काही चुकीचं झालेलं आहे हे त्या सिनेटरने डिनाय केलं, नकार दिला त्याला. कसं, highly, considerably, accurately, strongly. हा प्रश्न आहे कोलोकेशन वरती आधारित. कोलोकेशन म्हणजे काय, संगत शब्द जे असतात ते सोबत जात असतात, म्हणजे त्याची जोडी त्याच्याबरोबरच असते. याला काही नियम आहेत का, काहीही नियम नाही आहेत. भाषेमध्ये ट्रेडिशन नुसार जे शब्द असे सोबत सोबत वापरले गेलेले आहेत ते तसेच सोबत राहत असतात. आता आपण हायली डिनाईड म्हणत नाही, हायली रेकमेंडेड म्हणतो आपण. कन्सिडरेबली डिनाईड असं म्हणत नाही. अॅक्युरेटली डिनाईड नाही, अॅक्युरेटली मेजर्ड ओके असं म्हणू शकतो. स्ट्रॉंगली डिनाइड म्हणू शकतो का, हो स्ट्रॉंगली, अत्यंत ठामपणे त्याने त्याला विरोध केला. सो ओनली डी इज द करेक्ट ऑप्शन, वेअर इन दिस ऍडव्हर्ब इज युज्ड करेक्टली. 33, सिलेक्ट द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. चिल्ड्रन हॅव डिफिकल्टी डॅश नंबर्स डॅश टू अंटिल द एज ऑफ 3 or 4. मुलांना 3 ते 4 वर्षांपर्यंत कशामध्ये डिफिकल्टी येते, इन ग्रास्पिंग नंबर्स एज मेनी एज 2, नाही. 2 अंटिल नाही, इथपर्यंत जरा बघा तुम्ही. नंबर्स 2, 2 पर्यंत एज मेनी एज 2 इथं लागत नाही. डिफिकल्टी टू ग्रास्प एज बिग एज 2, नाही. डिफिकल्टी इन ग्रास्पिंग ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा जास्त संख्या किंवा त्याच्यापेक्षा पलीकडची मोठी संख्या ग्रास्प करायला मुलांना अवघड जाते. बरोबर आहे. ऑफ ग्रास्पिंग तर येणारच नाही. सो ओनली सी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज नंबर 2. 34, सिलेक्ट द पेअर दॅट बेस्ट एक्सप्रेसेस अ सिमिलर रिलेशनशिप टू दॅट ऑफ द गिवन पेअर. कम्प्युटर आणि इलेक्ट्रिसिटीची जोडी आहे,
आणि आपल्याला त्याच पद्धतीचे रिलेशन असणारे शब्द शोधून काढायचे. कॅरेज हॉर्स, कॅरेज म्हणजे गाडी, बग्गी हॉर्स, बस पॅसेंजर्स, शिप वॉटर, बुक रीडर. काय येणार पहा, कम्प्युटर कशावर चालते, इलेक्ट्रिसिटीवरती चालते. कॅरेजला कॅरी करणार कोण आहे, हॉर्स आहे, बरोबर आहे. पॅसेंजर आणि बस, बस मध्ये पॅसेंजर्स बसतात, चालवत नाहीत. शिप वॉटर, इथं काही जणांचा घोळ होऊ शकतो. एक लक्षात घ्या, शिप जहाज जे आहे ते पाण्यावरती जात असतं, पण जहाजाला चालवणारं आणखी काहीतरी वेगळं इंधन असतं. सो दिस ऑल्सो इज रॉंग. बुक आणि रीडर काही संबंध नाही. सो कम्प्युटर, इलेक्ट्रिसिटी, कॅरेज अँड हॉर्स, ओनली ए इज द करेक्ट ऑप्शन. आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. एफिलिएशन स्पेलिंग विचारलेलं आहे, एक लक्षात घ्या. एफिलिएशन मध्ये डबल एम आहे, सॉरी डबल एफ आहे, इथे सगळीकडं सिंगल एफ आहे. एफिलिएशन, ओनली डी. 36. चूज द मोस्ट सुटेबल ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. डॅश आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस ऍक्ट. कोण आहे? यू ओनली युअर सेल्फ, यू अलोन, यू युअर सेल्फ. ग्रॅमॅटिकली आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचंय, कॉमन इंग्लिश मधला आन्सर इथे नाही चालणार आपल्याला. युअर सेल्फ, जो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे तो स्वतः एकटा कधीही करता म्हणून काम करत नाही, त्याच्यासोबत आणखी एक कोणतर प्रोनाऊन लागतो. की जो इथे आहे यू युअर सेल्फ, की जो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणून काम करतो, तू स्वतःच हे काम, यू आर रिस्पॉन्सिबल, तू स्वतः स्वतःच या ऍक्ट साठी रिस्पॉन्सिबल आहे, हे बरोबर आन्सर आहे. मग यू ओनली, यू ओनली हे स्पोकन इंग्लिश मध्ये जास्त वापरलं जातं, रिटर्न मध्ये वापरलं जात नाही. आपण म्हणताना म्हणतो यू ओनली आर रिस्पॉन्सिबल, पण नाही, हे ग्रॅमॅटिकली रिटर्न मध्ये बरोबर नाही. आपल्याला काय म्हणायचं ते कन्वे करण्यासाठी हे वापरू शकतो, इट्स ओके फॉर स्पोकन इंग्लिश, परंतु रिटर्न मध्ये फारसं चालत नाही. यू अलोन आर रिस्पॉन्सिबल हेही नाही, या दोन्हीला पर्याय म्हणून यू युअर सेल्फ हे जास्त बरोबर आहे. सो डी इज द करेक्ट ऑप्शन वेर इन द रिफ्लेक्सिव प्रोनाऊन इज यूज. 37. ब्रेव विल स्टँड अँड फाईट. ब्रेव काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, बघूयात आपण. सो नन बट द ब्रेव, कुणीच नाही फक्त कोण, द ब्रेव. एक लक्षात घ्या, ऍडजेक्टिव्हच्या आधी कसले ऍडजेक्टिव्ह, जे क्वालिटीज दाखवतात त्या ऍडजेक्टिव्हच्या आधी जर तुम्ही द लावलं तर त्याचा अर्थ होतो की त्या ऍडजेक्टिव्हनी जे काही गुणविशेष सांगितले जातात त्या सगळ्या लोकांचा उल्लेख होतो. द ब्रेव म्हणजे काय, शूर लोक. द ब्लाइंड म्हणजे काय, आंधळे लोक. द डेफ म्हणजे काय, बहिरे लोक. याच्या द पुअर म्हणजे काय, गरीब लोक. पुन्हा इथं पीपल वगैरे म्हणायची गरज नाही. सो नन बट द ब्रेव म्हणजे कुणीच नाही तर फक्त धाडसी लोके विल स्टँड, लोक विल स्टँड अँड फाईट, हे बरोबर आहे. ऑल बट द ब्रेव म्हणजे कोण, ब्रेव लोकांना सोडून बाकी सगळे फाईट करतील, नेमका उलट अर्थ निघतो याच्यातनं. ओनली द ब्रेव हे पण बरोबर आहे, हे याला सिनॉनिम आहे. नन बट ला काय, ओनली हे ऑप्शन आहे. द द दोन्हीकडे आहे, हे पण बरोबर आहे. सेल्डम डू द, क्वचितच, सेल्डमचा अर्थ क्वचितच होतो, हा पण चुकीचा ऑप्शन आहे. सो ए अँड सी आर करेक्ट, ए अँड सी बोथ आर करेक्ट. 38. सिलेक्ट द करेक्ट फ्रेज अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. डॅश बुक्स आय रेड इन माय यूथ, डेव्हिड कॉपरफील्ड हॅज एव्हर रिमेन्ड ग्रीन इन माय माइंड. ग्रीन इन माय माइंड म्हणजे मला अजून पण आठवतं, त्याचं कथानक आठवतं, आवडतं या अर्थाने. ओके, सो ऑफ सम बुक्स आय रेड इन माय यूथ. ओके, नाही ऑफ सम नाही, ऑफ ऑल द बुक्स, सगळी जी पुस्तकं मी माझ्या तरुणपणी वाचली होती त्यातलं डेव्हिड कॉपरफील्ड अजूनही माझ्या मनामध्ये अजून ताजतवानं आहे. ऑफ ऑल द बुक्स, सम बुक्स नाही, ऑफ सम ऑफ द बुक्स नाही, एकच, एकाच पुस्तकाविषयी आपण बोलतोय, सगळ्या पुस्तकातून एका पुस्तकाविषयी. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. 39. चूज द करेक्ट एक्सप्रेशन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. यू ब्रेक द लॉ, तू कायदा मोडलेला आहेस, अँड डॅश ऍट युअर ओन रिस्क. बघा काय येईल, यू डुईंग दॅट, आय एन जीचा प्रश्न येतच नाही. यू डू दॅट असं म्हटलं असतं तर एकाच वेळेस खपून गेलं असतं ग्रॅमॅटिकली. यू ब्रेक द लॉ अँड यू डू सो ऍट युअर ओन रिस्क. इथे एम्फसाइज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, यू ब्रेक द लॉ, तू कायदा मोडलेलास, तू ते कर पण स्वतःच्या रिस्कवरती कर, या अर्थाने. सो यू डू सो इज द करेक्ट वन, यू वुड माईट येणार नाही. ह्याच्यानंतर वर्क पाहिजे, व्ही वन व्ही वन पाहिजे, इथं काहीच नाही आहे. ऍट आलंय, प्रपोजिशन आलेलं आहे, म्हणून परत सांगते, जेव्हा तुम्ही पर्यायांचा विचार करता तेव्हा वाक्यामध्ये पुढचं
पुढचा शब्द कोणता आहे ते जरा बघत चला. सो यू डू सो ऍट युअर ओन रिस्क. ओनली बी इज द करेक्ट ऑप्शन, दॅट इज नंबर 3. 40. अ सेंटेन्स इज गिव्हन बिलो, गेस द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द सेंटेन्स इन इट्स कॉन्टेक्स्ट. जर असा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पडेल. द लिटिल बॉय वेटेड पेशंटली टिल द एंड, तो छोटा मुलगा शेवटपर्यंत तिथे थांबला. अँड द ग्रँड मदर गेव्ह हिम द बिगेस्ट पीस ऑफ स्वीट सेइंग, आणि मग तिथे त्याची आजी आली आणि ती म्हणाली की ऑल गुड थिंग्स कम टू ही हू वेट्स, जो थांबतो वाट पाहतो संयम दाखवतो त्याच्याकडे सगळ्या गोष्टी येतात. काय अर्थ होतो या प्रोव्हर्बचा? इफ यू वेट लॉंगर यू विल गेट बिगर रिवॉर्ड्स, तुम्ही खूप काळ वाट पाहिली तर तुम्हाला ग्रेट रिवॉर्ड मिळतो. आपण याला थोडस असं करून ठेवूया, बघूया याच्यापेक्षा चांगला प्रॉपर ऑप्शन आहे का आपल्याकडे. ग्रँड मदर्स लव लिटिल चिल्ड्रन, नाही. वॉचिंग ब्रिंग्स ग्रेट थिंग्स, तुम्ही जर निरीक्षण करत राहिलात बघतच राहिलात एखाद्या गोष्टीकडे तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात, नाही. पेशन्स इज अ व्हर्च्यू दॅट इज फायनली रिवॉर्डेड, पेशन्स म्हणजे संयम. संयम हा असा सद्गुण आहे की तो फायनली तुम्हाला रिवॉर्ड करतो. म्हणजे याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा पण चांगला ऑप्शन आपला डी आहे, कारण पेशन्सचा उल्लेख आहे. वेट करणे आणि पेशन्स असणे याच्यामध्ये फरक आहे. वेट म्हणजे तुम्ही फक्त वाट बघता, पेशन्स असणे म्हणजे संयम असतो आणि त्यावेळेस आपण इतर अनेक गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी करत असतो. सो डी इज द करेक्ट ऑप्शन, नंबर 1. 41. कम्प्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. हॅड यू द फेंटेस्ट आयडिया ऑफ हाऊ मच यू हॅव हर्ट हर फिलिंग्स यू डॅश. आता हॅडचा वापर इथं कसा केलाय बघा, इफ क्लॉथचं वाक्य आहे. इफ यू हॅड द फेंटेस्ट आयडिया ऑफ हाऊ मच यू हॅव हर्ट हर फिलिंग्स, तुला जर तिच्या फिलिंग्सला किती तू हर्ट केलेलं याची जरा जरी कल्पना असती तर, थर्ड कंडिशनल वापरलेला आहे, थर्ड कंडिशनल बघा हॅड, तर यू वुडंट हॅव ऍक्टेड द वे यू डेड, तर तू ज्या पद्धतीने वागलास त्या पद्धतीने तो वागला नसतास. वुड हॅव प्लस भित्रीची रचना, पुढे वुड हॅव ऍक्टेड दॅट वे, नाही इतर रचना बरोबर आहे पण अर्थ चुकीचा निघतोय. तुला जर कल्पना असली असती की तुझ्या वागण्याने तिच्या फिलिंग्स किती हर्ट झालेल्या असतात तू तसाच वागला असतास, म्हणजे इथं हे बरोबर अर्थ निघत नाही. वुड अपोलॉजाइज वुड टेक केअर ऑफ युअर सेल्फ, नाही इथं हॅवचा वापरच केलेला नाही आहे, कारण थर्ड कंडिशनल मध्ये आपल्याला वुड त्याच्यानंतर हॅव प्लस भित्री वापरायचं आहे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन, ओनली ए. 42. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. काय म्हटलं बघा, डॅश हॅड ही एंटर्ड द हॉटेल देन इट स्टार्टेड रेनिंग हार्ड. हॅड आल्यामुळे अनेकांचा घोटाळा होऊ शकतो, पण केव्हाही लक्षात घ्या हे जास्त जोडीने येणारे जे कंजंक्शन आहेत, हॅड सून हॅड येणार का, नाही हार्डली हॅड हो येऊ शकतं, पण हार्डलीची जोडी कुणाबरोबर असते, व्हेन बरोबर असते, नो सुनरची जोडी दॅन बरोबर असते. सो सी इज द करेक्ट ऑप्शन, सी नंबर 4. 43. सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स डिस्पाईट ऑफ सेव्हरल अर्ली सेटबॅक्स. एक लक्षात घ्या, डिस्पाईटच्या नंतर कधीही ऑफ येत नाही, प्रपोजिशन येत नाही, पहिला गेला. डिस्पाईट सेव्हरल अर्ली सेटबॅक्स बरोबर आहे, डिस्पाईटच्या नंतर ऑफ येत नाही पण त्याच्यानंतर काय येतो, नाऊन येतो, बरोबर आहे, नाऊन आलंय. सेव्हरल आणि अर्ली काय आहेत, हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह आहेत, कुणासाठी वापरलेत, सेटबॅकसाठी. इट्स ओके. डिस्पाईट सेव्हरल अर्ली सेटबॅक्स ही वेंट टू कम्प्लीट हिज एज्युकेशन, बरोबर आहे बी. इन्स्पाईट नंतर काय येतो, ऑफ येतो, इन्स्पाईट ऑफ सेव्हरल तो आलेला नाही येतो, त्यामुळं ऑल दो सेव्हरल अर्ली सेटबॅक्स ही वेंट टू कम्प्लीट. ऑल दो इथे आपल्याला काहीतरी देअर वर सेव्हरल अर्ली सेटबॅक्स इथे आपला कोणीतरी करता पाहिजे, स्यूडो का असं ना करता पाहिजे होता, पण तो इथे नाही. 44. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. ही वेंट टू द ट्री सेव्हरल टाइम्स डॅश फाउंड एनिथिंग मिरॅक्युलस अबाउट इट. मिरॅक्युलस म्हणजे जादूमय. तो त्या झाडाकडे अनेक वेळा गेला परंतु त्याला एनिथिंग निगेटिव्ह अर्थ दर्शवतो, तिथे त्याला काही जादूमय वाटले नाही, दिसले नाही. एक लक्षात घ्या, एनिथिंग म्हणजे निगेटिव्ह असतं, मग अशा वेळेस हाउएव्हर नेव्हर अँड ऑलवेज बट नेव्हर. एक लक्षात घ्या, आपल्याला हाउएव्हर वापरता येणार नाही कारण तो पॉझिटिव्ह बरोबर जातो. नेव्हर वापरता येतो का, हो वापरता येईल, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगला ऑप्शन आहे का बघूया. अँड ऑलवेज तर येणार नाही, इथं काय म्हटलंय बट नेव्हर. लक्षात घ्या, आपल्याला ऑप्शन सगळे नीट वाचायचे आहेत, याच्यापेक्षा चांगला ऑप्शन आपल्याला डी मध्ये सापडलाय, बट नेव्हर. बटचा वापर आपण दोन कॉन्ट्रास्टिंग आयडियाज सांगण्यासाठी करतो. तो त्या झाडाकडे अनेक वेळा गेला परंतु
त्याला तिथे काहीही जादूमय असे सापडले नाही. सो डी ओनली डी सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. पुढचे आपले प्रश्न पॅसेज वरती आधारित आहेत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो इथे मी थोडासा प्रयोग केलेला आहे कारण आताचा जो इंग्लिशचा पेपर आहे तो 50 मार्कांसाठी आहे. आजपर्यंत आयोगाने एक लांबलचक पॅसेज आणि त्याच्यावरती आधारित 5 प्रश्न असा पॅटर्न ठेवलेला आहे. परंतु समजा 2 छोटे छोटे पॅसेज 3-3 मार्कांना किंवा एक छोटा पॅसेज की जो 3 मार्काला आहे आणि दुसरा मोठा पॅसेज की जो 5 मार्काला आहे म्हणून 8 मार्कांना असं कसंही व्हेरिएशन होऊ शकतं. त्यामुळं संपूर्ण टेस्ट सिरीज मध्ये आयोगाचा जो आजपर्यंत चालत आलेला पॅटर्न आहे तो तर ठेवलेलाच आहे, परंतु त्याचबरोबर छोटे छोटे पॅरेग्राफ सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. या फ्री मॉक टेस्ट सिरीज मध्ये मी 2 पॅसेजेस घेतलेले आहेत 3-3 मार्कांसाठी. आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की जेव्हा लांबलचक पॅसेज असतो त्यावेळेस तो अवघड असतो आणि छोटा असेल तर तो सोपा असतो, असं बिलकुलच असत नाही, उलट सुद्धा असू शकतं. त्यामुळे मी इथे 2 छोटे छोटे पॅसेजेस घेतलेले आहेत की जेणेकरून 1 टाइम तुम्हाला स्क्रीनवरती वाचायलाही सोपं जावं आणि त्याच्यावरचे प्रश्नोत्तर सोडवणंही सोपं जावं. 1 मिनिटाचा वेळ देते, पॅसेज वाचून घ्या. चल बघूया. नेव्हर बिफोर इन हिस्ट्री हॅव पीपल बीन सो अवेअर ऑफ व्हॉट इज गोइंग ऑन इन दिस वर्ल्ड. आजपर्यंत इतिहासामध्ये कधी नव्हे तो लोक आपल्या जगामध्ये अवतीभोवती काय चाललेलं आहे याच्या बाबतीत जास्त अवेअर होत आहेत. टेलिव्हिजन, न्यूज पेपर्स अँड रेडिओ कीप अस कंटिन्युअली इन्फॉर्म्ड अँड स्टिम्युलेट अवर इंटरेस्ट. टेलिव्हिजन, न्यूज पेपर आणि रेडिओ हे सदैव आपल्याला माहिती देत राहतात आणि आपला इंटरेस्ट स्टिम्युलेट करतात. द सोशोलॉजिस्ट्स इंटरेस्ट इन द वर्ल्ड अराउंड हिम इज इंटेन्स. बघा, जो सोशोलॉजिस्ट असतो, समाजतज्ञ असतो, समाजशास्त्रज्ञ असतो, त्याचा आपल्या जगतामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यातला इंटरेस्ट अगदी कीन असतो, इंटेन्स असतो. फॉर कॉमा प्लस फॉर म्हणजे बिकॉज, कारण. सोसायटी इज हिज फील्ड ऑफ स्टडी, समाज हा त्याचा अभ्यास विषय आहे. इनडीड, खरोखर. ही नीड्स टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन सोसायटी, समाजामध्ये काय चाललंय ह्याची हे समजून घेणं त्याला गरजेचं असतं. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द सोशल वर्ल्ड व्हॉट इट इज, जे काही जग आपल्या अवतीभोवती आहे, समाज आहे, ते कशामुळे तयार झालेलं आहे, हाऊ इट इज ऑर्गनाइज्ड, त्याची रचना कशी झालेली आहे, व्हाय इट चेंजेस इन द वेज दॅट इट डज, ज्या पद्धतीने ते बदलत चाललेलं आहे ते तसं का बदलतं, त्याच्या पाठीमागे कारण काय आहेत. सच नॉलेज इज व्हॅल्युएबल, अशा प्रकारचं ज्ञान अत्यंत व्हॅल्युएबल आहे, किमती आहे. नॉट ओनली फॉर दोज हू मेक ग्रेट डिसिजन्स, आपल्या आयुष्यावरती परिणाम करणारे जे मोठे निर्णय घेणारे लोक असतात त्यांच्यासाठी तर हे नॉलेज आवश्यक आहेच आहे, बट ऑल्सो, परंतु फॉर यू, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांसाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सिन्स, कारण. दिस इज द वर्ल्ड इन विच यू लिव्ह अँड मेक युअर वे, हे जग आहे की ज्यामध्ये आपल्याला राहायचं आणि जीवन जगायचं आहे. क्वेश्चन नंबर 45. The passage emphasizes that whatever goes on in the world today. या पॅसेजचा जोर आहे की जे आपल्या जगामध्ये आज चाललेलं आहे ते इज क्विकली फॉरगॉटन बाय द मेजॉरिटी. मेजॉरिटी पीपल किंवा बहुसंख्य लोक ते विसरून जातात, अजिबातच नाही. ओनली कन्सर्न्स द सोशोलॉजिस्ट, आज समाजामध्ये काय चाललेलं आहे याचा कन्सर्न फक्त समाजतज्ञांना असतो, नाही. फर्स्ट मेक्स द हेडलाईन्स इन द प्रेस, न्यूजपेपरमध्ये, प्रेसमध्ये याची हेडलाईन होते आधी. इज ऑफ ग्रेट इंटरेस्ट टू एव्हरी वन, प्रत्येकाला याच्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि आहेच. फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 46. इट इज पॉइंटेड आउट इन द पॅसेज दॅट, या पॅसेजमध्ये असं दर्शवलेलं आहे, अमंग अदर थिंग्स, इतर गोष्टींमध्येही सोशोलॉजिस्ट आर व्हेरी मच इंटरेस्टेड इन, समाजतज्ञ इंटरेस्टेड असतात कशामध्ये. आवर रिएक्शन टू देअर स्टडीज, त्यांच्या स्टडीच्या प्रति आपली रिएक्शन काय आहे, नाही. द इफेक्ट ऑफ टेलिव्हिजन ऑन एज्युकेशन, टेलिव्हिजनचा शिक्षणावरती होणारा परिणाम. द रिझन्स फॉर सोशल चेंज, समाजामध्ये बदल का होतात, कसे होतात याचा अभ्यास करणे. बघा, चेंजेस इन द वेज. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. हाऊ पीपल मेक अ लिव्हिंग इन द वर्ल्ड, जगामध्ये लोक आपलं पोट कसं भरतात, नाही. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 47. वन मे कन्क्लूड फ्रॉम द पॅसेज दॅट द स्टडी इज मेड बाय सोशोलॉजिस्ट, या पॅसेजवरून एखादा असा निष्कर्ष निघू शकतो
की सोशियोलॉजिस्ट समाजतज्ञांनी जो अभ्यास केलेला आहे आर एक्सट्रीमली यूजफुल बोथ टू डिसिजन मेकर्स एंड टू ऑर्डिनरी पीपल. त्यांनी केलेला अभ्यास हा डिसिजन मेकर साठी आणि सामान्य माणसांसाठी दोघांसाठी खूप महत्वाचा आहे, बरोबर आहे. आर ऑफ लिटिल जनरल इंटरेस्ट, त्याच्यामध्ये जनरल इंटरेस्ट सुद्धा कुणाला असत नाही, चुकीचं आहे. रिसीव अ लॉट ऑफ अटेन्शन फ्रॉम द मीडिया, मीडियाकडून त्याला खूप सारं अटेन्शन मिळतं. आर प्राइमरली इंटेंडेड फॉर स्टुडंट्स ऑफ सोशियोलॉजी, सोशियोलॉजीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं किंवा त्याच्यासाठीच त्यांचा अभ्यास केलेला असतो. नाही, फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. पॅसेज नेक्स्ट, छोटासा पॅसेज आहे, एक मिनिटाचा वेळ देते, वाचून घ्या. बघूया, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स फ्रॉम 48 to 50. बघूया, दिस वॉज द फर्स्ट टाइम मेरी वॉज गोइंग टू फ्लाय, मेरीचा हा पहिलाच विमान प्रवास होता. इट वॉजंट गोइंग टू बी अ लॉंग फ्लाईट, हा काय फार लांबचा विमान प्रवास नव्हता. इनफॅक्ट खर तर शी वुड बी इन द एअर जस्ट अंडर एन आवर, फक्त एक तास एका तासाच्या आत बाहेर हा असा प्रवास होता. She got to the airport an hour before the plane was expected to take off. Take off म्हणजे उड्डाण घेणे. एक तासभर आधी, विमान उडायच्या आधी एक तासभर आधी ती विमानतळावर पोहोचली. She was very excited. साहजिकच पहिला विमान प्रवास असल्यामुळे she was excited and also a little nervous. थोडीशी नर्वस सुद्धा होती. But long before, परंतु आधीच, it was announced that her flight was going to be delayed for 2 hours. तिची फ्लाईट 2 तास डिले होणार होती, उशिरा उड्डाण करणार होती, हे अनाऊन्स झालं होतं. सडनली अचानकच शी फेल्ट व्हेरी डिसअपॉइंटेड, ती जरा निराश झाली. अँड डिडंट नो व्हॉट टू डू व्हाईल शी वॉज वेटिंग, आणि वाट बघण्याच्या दरम्यान आपण काय करावं, कसा टाइमपास करावा हे तिला कळलं नाही. लेट सी द क्वेश्चन्स. मेरीज फ्लाईट लेफ्ट अँड आर अर्ली, एक तास आधी सुटली, नाही. वॉज डिलेड फॉर 2 आवर्स, 2 तास उशिरा निघणार होती, बरोबर आहे. सडनली हॅड टू बी कॅन्सल्ड, कॅन्सल झाली. वॉज एन्जॉयबल फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती एन्जॉय केली, चालूच झाली नाही तर एन्जॉय कशी करणार. सो दिस ऑल्सो इज रॉंग, ओनली सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. 49. ऑन अरायव्हल ऍट द एअरपोर्ट मेरी डॅश, एअरपोर्ट वरती आल्यावरती मेरी वॉज काम अँड कॉन्फिडंट, नाही शी वॉज एक्साइटेड. ओके, एक्सपेक्टेड द प्लेन टू टेक ऑफ इन एन आर, एका तासामध्येच विमान निघेल अशी तिला अपेक्षा होती, बरोबर आहे, कारण टाइम टेबल मध्ये तसंच होतं. हॅड टू हरी टू कॅच द प्लेन, विमान पकडण्यासाठी तिला धावत पळत जावे लागलं, नाही. फाउंड आउट दॅट हर प्लेन वुड टेक ऑफ इन लेस दॅन एन आर, आपलं विमान एक तासाच्या आतच उड्डाण करणार आहे हे तिथे तिला गेल्यावरती समजलं, नाही उलट 2 तास उशीर आहे असं कळलं. सो सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. अँड द लास्ट क्वेश्चन. इट वॉज ऑब्विस फ्रॉम द पॅसेज दॅट मेरी, या पॅसेजवरनं आपल्याला सहजच असं दिसून येतं की मेरी वॉज प्लीज द फ्लाईट हॅड बीन पोस्टपोन, फ्लाईटला उशीर होणार असल्यामुळे तिला आनंद झाला होता, नाही शी वॉज डिसअपॉइंटेड. वॉज यूज टू ट्रॅव्हलिंग बाय एअर, तिला विमान प्रवासाची सवय होती, नाही. फर्स्ट फ्लाईट, फर्स्ट टाइम म्हटलंय पहा. नियरली मिस्ड हर प्लेन, जवळजवळ तिने आपली फ्लाईट चुकलीच होती, नाही. बिगॅन हर फर्स्ट फ्लाईट विथ अ डिसअपॉइंटमेंट, थोड्याशा निराशेनेच आपल्या पहिल्या विमान प्रवासाला तिने सुरुवात केली. सो फोर्थ इज द करेक्ट ऑप्शन. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होते 50 प्रश्न, त्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन आणि आपली उत्तरं आपण पाहिलेली आहेत. निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, मराठी आणि इंग्लिशची संपूर्ण जी टेस्ट सिरीज आहे ती तुम्हाला स्वयंच्या डिजिटल ॲपवरती मिळेल. गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आजच आणि आत्ता स्वयंचा डिजिटल ॲप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला हा फ्री लेसन, फ्री मॉक टेस्ट सगळं मिळेल. परंतु जी संपूर्ण सिरीज आहे मराठी आणि इंग्लिशची, तिथे ती तुम्हाला ॲपवरती मिळेल. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर टेलिफोन नंबर, टेलिग्रामचा नंबर, सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. फटाफट जा आणि आपली टेस्ट सिरीज आत्ताच घ्या.